अभ्यास नाही, मी दुसरं काही बी कर, हिच्या संग खेळायचं नाही आणि कुस्तीचा नाद तर नकोच नकोय. तुझ्या काका काकूकडे पाहिलंस का, दुसऱ्यांच्या घरात भिकाऱ्यावरी राहावं लागतंय. तुला मी तसंच राहायचंय. चल हास जाव बाई. आम्ही कोणी भिकारी नाही. या घरावर आमचा भी तेवढाच हक्क आहे. तुमच्यापेक्षा जास्त केलंय मी या घरासाठी, हे घर जोडून ठेवण्यासाठी. तुम्हाला ते जमत नसेल तर निदान लेकराच्या मनात ईश तरी घालवू नका. अहो निरागस मैत्रिणी आहेत या, एकमेकींसोबत खेळतात तर त्यांच्यात मोडता कशाला घालताय तुम्ही. ए माय डॉटर माय रूल्स. मी मोडता घालीन तर काय बी कर, तू कोण सांगणारी. सखे सलवर चांगलाच ऍडवाइस करते तुझा. चल चिंगे बाळा रडू नको, रडू नको, नको लक्ष देऊ तू. गप पहिलवान काय झालं. मस्तात काय नाही, ते आफरीनं तुम्हाला तालमीचा कॉन्टॅक्ट धाडलाय ना, व तो बघितला तुम्ही. होय तिकडच जाऊन आलो मी, तिकड आपलं काम होऊन जाईल. चिंगे तुला असं रडावं लागू नये म्हणून आम्ही एक निर्णय घेतलाय. कोणताच निर्णय. तुला कुस्ती शिकायची का नाही म्हणून आम्ही तुझं नाव मोठ्या तालमीत नोंदवतोय. बाळा थोरले वस्तात नेतील तुला उद्या तिकड, तिकडं जाऊन मस्त पैकी कुस्ती शिकायची. नाही वस्तात, मला तुमच्याकडून कुस्ती शिकायची. अग मी येत जाईन की तुला कुस्ती शिकवायला, पण तू बघतीस का नाही इकडं केवढे घोळ चालले, एवढ्या गोंधळात तू कुस्तीकडे लक्ष कशी देणार. तुला तुझ्या आई बाबांचं नाव मोठं करायचंय का नाही, एक चांगली पैलवान बनू. मग बाळा सध्या त्या तालमीत तुला जावंच लागणार, पण तू काळजी करू नको. अग लगेच आपली अकॅडमी बी सुरू होती या. मग बघ तुला आम्ही परत इकडे घेऊन येऊ, मी वचन देते तुला. नक्की नक्की. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. कसे होईन, बरं वाटतंय ना आता. कालपेक्षा आज जरा बरं वाटतंय. चला निदान तुम्हासनी कालच्या पेक्षा बरं वाटतंय म्हणा, काहीतरी चांगलं घडतंय म्हणायचं. काय झाले भाऊजी. नाही जे काही असेल ते स्पष्ट सांग. भाऊजी काही असलं तरी पसवायची ताकद गोळा करूनच बसली मी आता. तसं नव्हतं म्हणजे तुमच्या तब्येतीत सुधारणा व्हायली ही चांगलीच गोष्ट आहे. काय काय गोष्टी काय बी केल्या बदलना झाल्यात बघा. जस की भाऊजी बोला की धाकली सुनबाई आणि तिचं वागणं. अजून काय, अजून बी तिच्या डोसक्यातनं कुस्तीच्या अकादमीचं खूळ काय जायना झालं. त्या चिंगीला आता नवीन अकादमीत टाकायचं म्हणाय आणि त्याचा बी खर्च हे दोघंच कर. गुर्गी सोडून जायचं नाही म्हणाली तर तिला वचन दिलंय प्राजक्ता तर आपली अकादमी सुरू करून परत आणीन. मग वहिनी वीरू आता इतक्या दिवसांनी
तुमच्या खात घरला परत आले आणि आता इकडेच राहायच्या मनस्थितीत नेमकं तेच बघवणं झालंय तिला. काय इथं राहिली तर परत अकादमी सुरू करता येणार नाही याची खात्री आहे ना तिला. एका सोडल ती प्राजक्ता कसली आणि त्याच एका पायी विरूला घरातन परत बाहेर काढायला मी माग पुढे बघायची नाही याचीच काळजी वाटते. बघा जवळ ती हाय जवळ विरूच काय खरं नाही. असं असेल तर तिला म्हणाव मी ही त्याची आई आहे मी त्याला परत जाऊ देईन असं जर तिला वाटत असेल तर बिन डोक येते. मला फक्त हिंडता फिरता येऊ दे कशी जिरवते बघा. हीच बहिणी हीच जिद्द पाहिजे बघा. तुम्ही लवकर बऱ्या व्हा समज नीट येतो. वाच लवकर बरे त्यांच्यावर तुम्ही आजारी आहे वरती प्राजक्ता तुमची ढाल बनून उभी आहे. एकदा का हिंडाय फिरायला लागलात का पुन्हा घाव घालायला सापडायला स्थावले त्याच दिवसाची वाट बघतोय. कांचन 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 अगं कांचन एक गुड न्यूज आहे. व्हॉट गुड न्यूज? माझ्या नवीन साइट साठी लोन अप्रूव्ह झाले. व्हॉट टेलिंग? ओ शिराळकर काही तोंड स्वीट कलर स्वीट बीट आणले की असे झालं. तुला तुझा नवरा वेंधळा वाटतो ना ग. आणलंय थांब 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 पहिला पेढा मी आईलाच भरवला. थांबा भाऊजी पेढे कुठन आणले तुम्ही? कुठन म्हणजे? दुकानात आणले. तस नाही भाऊजी म्हणजे तुम्ही अगोदर चाकून बघितले काय? अय मोठेपणा काय म्हणायचंय काय तुला? हा माझ्या नवऱ्यावर डाऊट घ्यायला लागलीस. आऊ जाऊ बाई मी संशय नाही घेत. मी काळजीपोटीच विचारली. खबरदारी घ्यायला नग का आपण? काय झालं काय झालं? तुझ्या बायकोला माझ्यावर संशय आहे. माझ्यावर? मी का स्वतःच्या आईच्या जीवावर उठणार आहे वय? मी फक्त त्यांना एवढंच विचारलं की पेढे बाहेर ना आणले मग ते तपासून बघायला पाहिजे. यार बरोबरच बोलायची. या अगोदर बी आपलं याच्यावर बोलणं झालंय की? ठीक आहे म्हणजे आईची जी काही काळजी ती तुम्हाला आम्ही खोळे बेजबाबदार. हा बघाच तुम्ही काय करायचं ते. या घराला आमची गरज तरी काय ना? शिराळकर शिराळकर ऐका शिराळकर. ए काय केलंस तू? हे एकतर घरात आल्या आल्या भाऊजीनं आमच्यापासून तोडलंस आणि आता माझ्या नवऱ्याला कुचकामी प्रूफ करायला निघालेस. भाऊजी पाहिलं का तुमची बायको घर फोडायलाच निघालीये. साबाई मी घर फोडायला नाही तर जोडून धरायला आली नाहीतर कशाला आले असते परत. हे मला नग नग म्हणत होते तरी बी मी काय म्हणालीस तू? म्हणजे वीरू भाऊजी मनापासून घरला परत आलेलेच नाहीये. ते तुझ्या हट्टा खातर परत आलेत होय. विनोईनी जरा हळू. काही म्हण पण हे बाकी भारी जमलंय तुला प्राजक्ता. अक्षी ताटाखालचं मांजर करून ठेवलंयस त्यांचं. हिरू भाऊजी हो काय ऐकायलोय आम्ही हे तुम्हाला घरला परत यायचंच नव्हतं. आईनं जर काही कळलं तर नाही वाईट वाटलं त्यांना नाही का जाऊ बाई? होय की मिनोईनी ते आईला समजू द्यायची काही बी गरज नाही. येस येस भाऊजी दॅट इज दॅट. नाही नाही सांगणार हा अच्छा बात सांगणार नाही. मीने
मनमानी काय ती ह्यांनी करायची आणि बाकी सगळं आपण सांभाळत बसायचं. आईंपासून लपवाछपवी सगळं आपण करायचं. हा तेवढाच काय तो ऍडवाईस राहिलाय आपला या घरात? बाकी कॉस्टच काय आपली? झालं समाधान? म्हणून मी इकडे यायला नग म्हणत होतो. इकडे समजून घेणारे कमी आणि पराचा कावळा करणारे जास्त आहे. चिंगे, आता तू मोठ्या तालमीत चाललीस. तिकडे तुझे लय दोस्त होते, तिथल्या वस्तादांचं नीट ऐकायचं. अजिबात कोणाला त्रास द्यायचा नाही. आदल्या मधनं आम्ही येत जाऊ तुला भेटायला. हो चिंगी, मी पण येईन तुला भेटायला. काळजी करू नकोस सखुताई, वस्तादन थोटले वस्तात लवकरच त्यांची अकादमी सुरू करणार आहेत. मग मी परत येणार, बाय की नाही वस्तात? तुम्ही वचन दिलंय मला. अक्षी बरोबर बोललीस बघ. अगं मी तुला लवकरच परत घेऊन येणार. रातच्याला झोपायच्या अगोदर मी एक फोन करत जाईन तुला. बरं चल चिंगी, निघायचं का आपण? मी यांची नाही काका सोडणार आहे तुला तालमी. बरं चला. बाळा आपलं काय ठरलंय? रडायचं नाही. लढायचं. ऑनली एमएच नाही, सुट्टीच नाही. सलामीने एक नख तर गेला आउट हाऊस. आता बाकीचे आश्रित कवा जात आहेत हेच वेटिंग करायचंय. चल बाई, मीने फॅक्टरीवर जायचंय. अंकल सर चला. नाही बाकीच्यांना नसलं तरी आपल्याला वर्कलोड आहेच की. अरे आम संचालिका नो, सो हेवी मच वर्कलोड. दिस टाइम किटी पार्टी नॉट पॉसिबल ग, अँड टू मच बिझी यार. बाई साहेब, लेटर आला आहे. हा बोल. येस, अगं करूया की एकदम धनक्यात किटी पार्टी करूया. मी तुला करते नंतर. ओके ओके बाय. मीने रीड दिस लेटर. बघूया की तुझं इंग्रजी राहिले का बिफोर वाणी. रीड. बाई साहेब, पत्र नाही नोटीस आहे. नोटीस? कसली नोटीस? फूड इन्स्पेक्टर कडनं आली आहे नोटीस. क्लायंट ना आपल्या विरुद्ध तक्रार केली आहे. की अहो या क्लायंटनं जिकडं जिकडं माल पोहोचवला होता तिकडनं कंप्लेंट आली आहे म्हण. फूड इन्स्पेक्टरनं जेव्हा सॅम्पल टेस्ट केले तर त्याच्यात एक्सपायर्ड माल घावलाय. दर्जा बाद आहे म्हणायले. कारणे दाखवा नोटीस आली आपल्या फॅक्टरीला आणि संचालिका म्हणून तुम्हाला जाब विचारायले. मी जाब द्यायचा? हाऊ दिस हॅपन? बाई साहेब, आता पैसे वाचवायला आपण ज्या ज्या ठिकाणाहून कच्चा माल मागवत होतो त्याच्यामुळे ही येळ येणारच होती कवा ना कवा. हे मात्र अवघडून बसले बर कसून बाई. हे समजा जर का चार खाणी पोचलं फॅक्टरीची बदनामी तर होईलच, पण केस जर का सिद्ध झाली तर संचालिका म्हणून तुला अटक होऊ शकते थेट. हे खाऊन घे आणि काही लागलं तर मला आवाज दे. मी हाय इकडच. प्राजक्ता मिसळच्या गाड्यावर गेली. विरू, थोडा वेळ थांब की इथं.
माझ्याशीही बोल चार शब्द. आल्यापासून बघतीये तुटक तुटक वागतोयस. बसल्या बसल्या मलाही कंटाळा येतोय रे. हा ते डॉक्टरांनी सांगितलंय की घरातल्या घरातच जरा चालायला सुरुवात करा. हा मग आधाराशिवाय चालताही येणार नाही ना. या घरात कोणाला वेळच नाही माझ्यासाठी. तू देशील का रे मला आधार? तीन दिवसाची नोटीस दिली आहे. मला तर टेन्शन आलंय मम्मा. सगळी पिसळ बाहेर आली म्हणजे लिताबाई नकळ आहे का हे सगळं? नकळ नसतं जितकी दिसली असते का मम्मा तुला मी इकडं. त्यांनी सोलून नसते का काढली मला येवाना? तेच तर टाळायले मी. मम्मा त्यांना हे कळलं तर त्यापेक्षा शिरा करणं सांगून काहीतरी जॅक लावायला सांगते. त्यासाठी तुम्हीच निस्तर आहे. नो नो पिल्या नो. धनंजय राव ना यातलं काय बी कळतं का म्हणे? अग अग त्यांना जर आई साहेबांचा पुळका आला ना सगळं सांगून बसतील. पण मग व्हॉट टू डू? काय झालं सुनबाई? तर नॉलेज नो व्हॉट हॅपन. फॅक्टरी नोटीस अँड ऑल. असं तर दोस्तच चालणं झालंय. देसळवाली न्यूज मार्केट मध्ये पसरली तर आपली किती बदनामी होईल आणि सगळा माल परत घ्यावा लागेल. नाही घ्यायचं माल परत घ्यायला सरळ नकार द्यायचं. पण हाव सुनबाई बिझनेस मध्ये तू अजून लहान आणि नवखी आहेस. ओके अंकल साहेब पण मग तुम्ही तरी टेलिंग करा. व्हॉट टू डू? जर कोणी तक्रार केली तर आपण सरळ मान्यच करायचं. हा उलट असं सांगायचं का तो जो माल आहे तो जुना आहे. तू संचालिका व्हायच्या अगोदरचा त्यातलं तुला काय बी ठाऊक? म्हणजे कसं होईल अगोदरचा माल खराब आणि नंतरचा माल चांगला असं मार्केटमध्ये पसत. अरे नवीन मालाचं नुकसान होणार नाही. Yes! इकडे बर अंकल साहेब व्हॉट अ भारी आयडिया. येस येस हा असंच करते मी. पुढे इन्स्पेक्टरला कळवून टाकते की तो अगोदरचा माल आहे आईच्या हाताखाली बनलेला. आय डोंट नो. पण कसं आहे अंकल साहेब ओ त्यामुळे आई साहेब गोतीत येतील ना? व तसं नाही होणार बंडाताई. काय बहिणी आता संचालिका नाही त्यात त्यांचा ऍक्सिडेंट झाला रिटायर झाल्यात असं सांगून मोकळं व्हायचं. अहो त्यांची पुण्यलाही मोठी आहे. कोण कशा पण येईल त्यांना पिडायला? येस करेक्ट आहे अंकल साहेब. मी की नाही लगेच नोटीसला आन्सर लिहायला घेते. हा मम्मा तू बी जरा मला हेल्पिंग कर काय. हा हा कमिंग कमिंग. मी ना काही ईटिंगचं खायला घेऊन येते. आलेच आले आले. मी पेपर आणि पेन घेऊन येते. तुम्ही नोटिशीला दिलेलं हे उत्तर वहिनींच्या अटकेचा वॉरंट असणार आहे. बघूया की प्राजक्ता ही अटक कशी थांबवते ती. तुझ्या अशाच आधाराची गरज आहे या घराला. कुस्तीच्या नादानं सगळं विस्कटून गेलं पण अजूनही वेळ गेली नाही. तुझी खरंच गरज आहे या घराला विरू. चल जरा सावकाश सावकाश पावलं टाकत चल.
पहिलवान, बरं झालं तू आलीस. आता आईला सांभाळ जा, मी निघतो, रिक्षा काढायला पाहिजे. विरू, तू अजूनही रिक्षा चालवतोस? खोटा पाण्यासाठी काही ना काहीतरी करायला लागतेच. खांजन वहिनीने आमचं पार खाणं पिणं काढलं, त्यांना पैसे द्यायचे आम्हाला. अरे तिच्या बोलण्याकडे का लक्ष देतोस तू? तिला बोलण्याची ना अक्कल ना समज. अरे आम्हाला ऐकावंच लागते ना, आणि तेच ऐकावं लागू नये म्हणून पैसे द्यायचे त्या. पहिलवान मी निघतो, आणि आईला जरा घरातल्या घरात चाल. नको,